दहीहंडीच्या निमित्तानं काही मराठी कलाकारांनी शिवाजी पार्क ते आयडियल बुक डेपो पर्यंत डबल डेकर बस मधून प्रवास केलेला आहे. दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर कलाकारांनी बस मधला हा प्रवासाचा आनंद लुटला. दरम्यान बस मधून कलाकारांशी खास संवाद साधला आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी. दहीहंडीचा उत्सव आणि तब्बल 2 वर्षानंतर या कोविड सगळ्यानंतर आता लोक सगळीच आज दहीहंडीचा उत्सव साजरा करताना दिसत. पण तुम्हाला असं वाटलं असेल हे काहीतरी वेगळं दिसतंय, कारण आता हा बस टूर आहे, दहीहंडीच्या निमित्तानं हा बस टूर आहे, त्यामुळे हा वेगळे पण आहे. पण आपण एकदा बोलूया का, बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग बली की जय. सगळे कलाकार आता हंडी बोलायला जातात, आयडियलची मानाची हंडी जी आहे, आपण त्यांना विचार त्यांचा उत्साह काय, म्हणजे किती उत्साह आहे, तू आता ओपन बस मध्ये ट्रॅव्हल करणार आहे आणि तिकडे इकडे हंडी इकडे बघणार आहे. हो, मला खूप मजा येते, खूप एक्साइटेड आहे मी, कारण मी पहिल्यांदा ऍक्च्युली अनेक वर्षांनंतर आहे, मला आठवतही नाही मी डबल डेकर बसमध्ये कधी बसलेले, लहान वगैरे असताना बसलेले. सो बसमधूनच आधी खूप एक्साइटमेंट वाढली आणि आता तर दहीहंडी आफ्टर कोविड बघणार आहे मी आणि माझ्या अख्ख्या टीम सोबत आणि सगळ्या कलाकारांसोबत बघणार आहे, खूप एक्साइटमेंट. सर किती उत्साह आहे काय सांगाल तुम्ही? बहुत ज्यादा एक्साइटेड हूँ, दिस इज माय फर्स्ट एवर दहीहंडी, वाव. एंड स्कूल में तो वैसे बहुत मना है, लेकिन ये इस तरीके से आउटडोर पूरा एक टूर करना एक बस के अंदर एक एक्सपीरियंस है, एंड आई एम सेंसिंग इट्स एन एक्सपीरियंस ऑफ अ लाइफ टाइम. खूप मी म्हणजे लहानपणी जेव्हा कोल्हापूरहून यायचो आम्ही मुंबईला, तेव्हा असं नेहमी मॉम डॅडला सांगायचो की प्लीज आपण ना डबल डेकर बसमध्ये बसूया, आणि ते कधी व्हायचं नाही, कधीच झालं नाही. पण आज ह्या निमित्ताने हे माझी जी लहानपणीची इच्छा होती ती पूर्ण झाली आहे, आणि वरून दहीहंडी आहे जो असा उत्साहाचा एक इंथुझियास्टिक मूड असतो, तर तो सगळा घेऊन आम्ही सगळेजण या बसमध्ये बसलो आणि आय एम व्हेरी एक्साइटेड. जास्त मजा येते मला आणि आय एम व्हेरी एक्साइटेड. मी पहिल्यांदा दहीहंडी बघणार आहे, असं बघायला जाते आहे, आणि मी पहिल्यांदा अशी ओपन बसमध्ये ट्रॅव्हल करते. मी बॉलिवूड मूवीज मध्ये खूप बघायची आणि माझी लहानपणीपासून इच्छा होती की मला अशी ओपन बस मधून मुंबई बघायची आहे, तर आज ते होत आहे माझ्या टीम बरोबर, जितके छान मित्र आहेत माझे, आणि आय एम व्हेरी एक्सायटेड अँड लुकिंग फॉरवर्ड टू. दहीहंडी म्हणजे मी पहिल्यांदा अनेक वर्षांनी बघतो, कारण लहानपणी आम्ही छोटे छोटे मित्र एक एक मजल्याची अशी दहीहंडी आई अशी टकरा वगैरे करायची, पण आज एवढ्या मोठ्या स्केलवर बघताना खरंच खूप छान. बोल बाजीराव कलाकार असे मिळून हंडी फोडणार आहेत, आपण बघू.